मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चाकरमान्यांच्या खिशात हात घालून त्यांचे मोबाईल चोरले जात आहेत. लोकल ट्रेनमधील मोबाईल चोरीच्या या घटनांनी 2017 या वर्षभरात मोबाईल चोरीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दर दिवशी मुंबई लोकल ट्रेन प्रवास करणाऱ्या किमान 50 रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरले जात आहेत. त्यामुळे ही लाईफलाईन आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी लाईन ठरते. रेल्वे पोलीस मात्र या मोबाईल चोरीच्या वाढलेल्या घटना विशेष नसल्याचं सांगते. मुंबईत लोकलनं प्रवास करत असाल तर सावधान, तुमचा मोबाईल चोरट्यांच्या रडारवर. लोकल प्रवासात रोज 50 मोबाईल जात आहेत चोरीला. मोबाईल चोरीचं प्रमाण 9 पटीने वाढलं. मुंबईकरांना रोज त्यांच्या कामावर नेणारी आणि परत घरी आणणारी लोकल सेवा म्हणजे त्यांच्यासाठी जीवनवाहिनीच. सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि म्हटलं तर वेळेत प्रवास घडून आणणारी ही सेवा. मात्र आता या लोकलचा प्रवास करताना तुमचा मोबाईल जपून ठेवा, कारण रोज किमान 50 प्रवाशांचे मोबाईल चोरीला जात आहेत. मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये तब्बल 9 पटींनी वाढ झाली. 2015 2094 रेल्वे प्रवाशांचे फोन चोरीला गेले होते. यापैकी 1214 घटना उघड झाल्या. यात 1316 जणांना अटक झाली. 2016 2009 रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले. यापैकी 1243 घटना उघड झाल्या. 1357 आरोपींना अटक करण्यात आली. 2017 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 17648 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले. यात 2078 घटना उघड झाल्या. त्यात 2328 आरोपींना अटक करण्यात आली. मात्र रेल्वे पोलीस हे मानायला तयार नाहीत. मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बदलल्यानं ही आकडेवारी वाढल्याचं दिसतंय असं रेल्वे पोलीस सांगतायत. पूर्वी मिसिंग म्हणजे मोबाईल मिसिंग हा एक भाग होता. त्याप्रमाणे कंप्लेंट्स दाखल व्हायच्या. आता आपण डायरेक्ट FIR दाखल करतो आहे आणि त्यामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त यामध्ये अशा ज्या गँग्स कार्यरत आहेत तर त्या शोधून काढून आणि जास्तीत जास्त या मोबाईल जे गेलेले आहेत त्याचा ट्रेस लावून ते कंप्लेंटांना त्या ते मोबाईल वापस करावेत आणि अशा गुन्हे पुन्हा होणार नाही यासाठी या गँग्सना प्रतिबंध करावा. सध्या मोबाईल ही गरज असल्यामुळे अनेकांच्या खिशात महागडे फोन असतात, त्यामुळे मोबाईल चोरीच्या घटनाही वाढल्यात. मोबाईल चोरी फारशी उघड होत नाही, कारण मोबाईल चोर त्याची लगेच विल्हेवाट लावतात. मोबाईल साधा असो किंवा महागडा असो, प्रत्येक मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड चेंज अलर्ट, फाइंड माय आयफोन आणि मोबाईल ट्रेसर सारखे ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर असतात. चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याकरता पोलीस IMEI नंबर ट्रेस करतात, पण IMEI बदलून टाकणारे सॉफ्टवेअर आता हे मोबाईल चोर वापरत असल्यामुळे मोबाईल शोधायचे तरी कसे असा प्रश्न आता पोलिसांना पडतो आहे. पुढे जर्नालिस्ट सिद्धेश अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.